हरिओम फ्रेंड्स, आज आपण योग निद्रा ध्यान करणार आहोत। त्यासाठी तयार, शवासनात आपण जाणार आहोत। पाठीवर झोपायचं आहे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या। पायाच्या टाचा आतल्या दिशेने, बोटं बाहेरच्या दिशेने। हात शरीरापासून किंचित दूर करा। हाताचे तळवे आकाशाकडे, मान सोयीस्कररित्या डावीकडे, उजवीकडे किंवा सरळ, ज्याही प्रकारे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा स्थितीत ठेवा। डोळे बंद, डोळे मिटून घ्या। ओंकार जप आणि प्रार्थनेने आपण योगनिद्रेला सुरुवात करणार आहोत। सर्व सूचना या डोळे बंद करून फॉलो करायच्या आहेत। त्रिवार ओंकार आणि प्रार्थना। गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। गुरु श्वसन, श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्यायचं आहे। श्वास येतोय जातोय, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित। श्वास कसा येतोय आणि कसा जातोय त्याचं निरीक्षण करायचं आहे। संथ श्वसन सुरू आहे, श्वसनावर कुठलंही नियंत्रण नाही। संथ श्वसन। डोळे बंद आहेत, आता डोळे उघडायच्या सूचना मिळेपर्यंत डोळे बंदच असतील। आपल्या शरीराकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। खांदे सैल करा, पाठीचा मणका सैल, कमर रिलॅक्स, पाय रिलॅक्स, डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण शरीर शिथिल। श्वसन संथ, मन शांत। शरीर सैल झालेलं आहे, आता आपलं लक्ष आपण ज्या रूममध्ये आहोत, ज्या खोलीमध्ये आपण आहोत, त्या खोलीचं निरीक्षण करायचं आहे। मिटलेल्या डोळ्यांनी खोलीचं निरीक्षण करा। आपल्याला आपल्या रूममध्ये काय काय दिसतं आहे त्याकडे लक्ष द्या। रूमचं बारकाईने लक्षपूर्वक निरीक्षण करायचं आहे।
बाजूला दिसणाऱ्या वस्तू, भिंती, अजून आपल्याला काय दिसतंय त्याकडे बघायचं आहे. मिटलेल्या डोळ्यांनी आपण आपल्या रूमचं निरीक्षण करणार आहोत. रूमवरून आता आपलं लक्ष आपल्याला येणाऱ्या आवाजांवर केंद्रित करा. कुठले कुठले आवाज आपल्याला ऐकू येत आहेत त्याकडे लक्ष द्या. एका आवाजावरून दुसऱ्या आवाजाकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. आवाज कुठून येत आहेत, कसले आहेत यावर विचार करायचा नाहीये, फक्त ते आवाज ऐकायचे आहेत. आवाजांवरून पुन्हा आपलं लक्ष आपल्या खोलीकडे वळवा. आता कल्पना करायची आहे. आपल्या कल्पनेत आपण सगळ्या सूचनांचं पालन करणार आहोत. आपण उभे आहोत आणि आपण जागच्या जागी उंच उडी मारत आहोत अशी कल्पना करा. इतकी उंच उडी आपण मारतो आहोत की आपला हात आपल्या छताला लागतो आहे अशी कल्पना करा. छताला हात लावून आपण पुन्हा खाली येतो आहोत आणि पुन्हा उंच उडी घेतो आहोत. कल्पना करा आता आपल्याला पंख आलेली आहेत आणि त्या पंखांच्या साह्याने आपण आपल्या रूममध्ये आपल्या खोलीमध्ये गोलाकार उडतो आहोत. एक उंच उडी घेऊन आपण हवेत तरंगतो आहोत आणि आपल्या रूममध्ये आपण उडतो आहोत. पंखांच्या साह्याने आपलं शरीर अगदी सैल झालेलं आहे आणि आपण सर्वत्र उडतो आहोत. आपल्या रूममध्ये आपल्या रूमच्या खिडकीजवळ जायचं आहे आणि खिडकीतून आपण आता बाहेर जाणार आहोत. खिडकीच्या बाहेर आपण उंचच उंच आकाशात झेप घेतलेली आहे. आकाशातून आपल्याला आपलं घर दिसतं आहे. आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर दिसतो आहे. त्याचं बारकाईने निरीक्षण करा. काय काय दिसतंय आपल्याला? बिल्डिंग्स, गार्डन्स, रस्ते, नदी, पूल, उड्डाण पूल, अजून काय दिसतंय त्याकडे लक्ष द्या. बारकाईने आपण थोडा वेळ आपल्या परिसराचं आकाशातून निरीक्षण करणार आहोत. आता निरीक्षण करून झालं की आपला प्रवास आता आपण समुद्राच्या दिशेने करणार आहोत. आपण उंचच उंच उडत उडत आता आपण एका समुद्राकडे, मुंबईच्या एका बीचवर आपण आलेलो आहोत. मुंबईच्या उंचच उंच बिल्डिंग्स आपल्याला आकाशातून दिसता आहेत. सावकाश आता आपण बीचवर खाली उतरणार आहोत. बीचवर खाली उतरल्या उतरल्या आपल्या पायांना वाळूचा, रेतीचा होणारा स्पर्श अनुभवा. मऊशार वाळू आपल्या पायांना होणारा तिचा स्पर्श अनुभवा. रेतीवर आपण चालतो आहोत. आपण लाटांच्या दिशेने जातो आहोत. लाटांचं थंड पाणी आपल्या पायांना स्पर्श करत आहे. त्याचा थंडावा आपल्या पायांना जाणवतो आहे त्याकडे लक्ष द्या. बीचच्या आजूबाजूचं वातावरण अनुभवा. थोडा वेळ आपण समुद्राच्या सानिध्यात थांबणार आहोत. लाटांचा येणारा आवाज अनुभवा. उंच उंच उसळणाऱ्या लाटा आणि
आणि थंड पाणी आपल्या अंगावर होणारा त्याचा शिडकावा अनुभवा. आपल्या त्वचेला होणारा स्पर्श पाण्याचा अनुभवा. आता आपण आपला प्रवास वाळवंटाच्या दिशेने करणार आहोत. पंखांच्या साह्याने आपण पुन्हा एकदा उंच उडी घेऊन आकाशात झेप घेणार आहोत. आकाशात उंचच उंच झेप घ्यायची आहे. आणि उडत उडत आता आपण वाळवंटाच्या दिशेने जात आहोत. राजस्थान कडे आपण प्रवास सुरू करतो आहोत. वरतून आपल्याला आता वाळवंट दिसायला लागलेलं आहे. सर्व दूर पसरलेलं असं वाळवंट आपल्याला दिसतं आहे. आपण सावकाश वाळवंटावर खाली उतरणार आहोत. आणि उतरल्या उतरल्या वाळवंटाच्या रेतीचा स्पर्श आपल्या पायांना होतो आहे. तो स्पर्श अनुभवा. समुद्रावरच्या रेतीचा होणारा स्पर्श आणि वाळवंटावरच्या रेतीचा होणारा स्पर्श यात काही फरक आहे का बघा. त्याकडे लक्ष द्या. वाळवंट थोडंसं तापलेलं आहे, रेती गरम झालेली आहे, त्यामुळे पायांना चटका बसतो आहे, उष्णता जाणवते आहे. त्याकडे लक्ष द्या. वाळवंटात निर्माण होणारी वेगवेगळ्या आकाराची रेतीची जी काही रचना आपल्याला दिसते आहे तिचा अनुभव घ्या. वाळवंटात आपण पायी चालतो आहोत आणि वाळवंटाचा आनंद घेतो आहोत. आपण कधी पाहिलेलं नाही असं वाळवंट, सुंदर असं वाळवंट, किती छान असं वाळवंट आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्षात दिसतं आहे. त्याचा अनुभव घ्या. आपल्याला खूप तहान लागलेली आहे, उष्ण वातावरण आहे, घसा कोरडा पडतो आहे. आणि अशा परिस्थितीत आपल्याला समोरच एक छोटंसं पाण्याचं ठिकाण दिसतं आहे. तिथे आपण जाणार आहोत आणि थंड पाणी पिणार आहोत. पाणी पिल्यानंतर आपली तहान आता भागलेली आहे. किती गोड स्वच्छ पाणी आपल्याला अशा ठिकाणी मिळालेलं आहे. आता आपण आपला पुढचा प्रवास हिमालयाच्या दिशेने सुरू करणार आहोत. पुन्हा एकदा उंच उडी घ्यायची आहे आणि आकाशात झेपावायचं आहे. आता आपण आकाशात उडत उडत हिमालयाच्या दिशेने जातो आहोत. सुंदर उंचच उंच हिमालय पर्वतरांगा आपल्या डोळ्यांसमोर आता दिसायला लागलेल्या आहेत. बर्फाच्छादित हिमालय पर्वतरांगा आपल्याला दिसत आहेत. वा, किती छान मनोहारी दृश्य आपल्याला आकाशातून खाली बघायला मिळतं आहे. काश्मीर व्हॅली फुलांचा गालिचा जसा सर्वत्र पसरलेला आहे, फुलांचा सुगंध आपल्या नाकाला जाणवतो आहे. अतिशय मनोहारी दृश्य, सर्वत्र हिरवळ, बर्फ. अशा सुंदर ठिकाणी एका शिखरावर आता आपण उतरतो आहोत. आणि आपण खाली उतरल्या उतरल्या बर्फावर पाय टेकवल्या टेकवल्या बर्फाचा थंड चटका आपल्या पायांना लागतो आहे. त्याकडे लक्ष द्या. त्याचा अनुभव घ्या. आपण बर्फावर जास्त वेळ उभं राहू शकत नाही आहे. त्याचा अनुभव घ्या. किती छान असं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर. आपल्या पायांना बर्फाचा होणारा चटका गारवा अनुभवा. आणि आता आपण थोडंसं हवेत तरंगणार आहोत, कारण आपण बर्फावर जास्त वेळ राहू शकणार नाही आहे, थांबू शकणार नाही आहे. त्यामुळे आपण हवेत तरंगणार आहोत आणि आजूबाजूच्या वातावरणाचा निसर्गाचा आनंद घेणार आहोत.
किती छान असं वातावरण, थंड हवा, आपल्याला थंडी वाजते आहे, कडाक्याची थंडी, बर्फाच्या प्रदेशात आपण आलेलो आहो. किती छान वातावरण, स्वच्छ हवा, थंड हवा आणि सुंदर देखावा, सुंदर नद्या, सुंदर झाडं, सुंदर फुलं, पक्षी, प्राणी सर्वांचं निरीक्षण करा. इथून निघायची इच्छा आपल्याला होत तर नाही आहे, पण आपल्याला आता पुढचा प्रवास करायचा आहे. पुन्हा एकदा उंच उडी घेऊन आपण आकाशात झेपावणार आहोत. आणि आपण आता आसामकडे जात आहोत. आकाशातून उडत उडत आता आपण आसामच्या चहाच्या बागांकडे जाणार आहोत. इथे आपण खाली उतरणार नाही आहोत, पण फक्त इथली दृश्य, सुंदर मनोहारी दृश्य, डोंगरांवर होणारी चहाची शेती, चहाच्या बागा, आपल्या डोळ्यांनी आपण हे सर्व बघणार आहोत, त्याचा अनुभव घेणार आहोत आणि ही सर्व दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेणार आहोत. खूपच सुंदर असा निसर्ग, वाहणारी नदी ब्रह्मपुत्रा, खूपच छान वरून आपल्याला आकाशातून हे निसर्ग दृश्य दिसत आहे. आता आपण उडत उडत पुढे जाणार आहोत. बंगालच्या उपसागरावरून आता आपण रामेश्वरला उडत उडत जाणार आहोत. रामेश्वर एक असं ठिकाण जिथे समुद्र किनारा लाभलेला आहे आणि या ठिकाणी एका बाजूचा समुद्र खवळलेला तर एका बाजूचा समुद्र शांतपणे वाहतो आहे. त्या समुद्राचं निरीक्षण करण्यासाठी आता आपण खाली उतरणार आहोत. रामेश्वरला आपण आलेलो आहोत आणि सावकाश आपण आता खाली उतरलेलो आहोत आणि आपल्या डोळ्यांसमोर दोन बाजूला दोन वेगळ्या वेगळ्या प्रकारचे समुद्र आपल्याला बघायला मिळत आहेत. एका बाजूचा समुद्र खवळलेला आहे आणि दुसऱ्या बाजूचा शांतपणे आहे, वाहतो आहे. त्याचं निरीक्षण करा. खूपच छान असं दृश्य आपल्या डोळ्यांसमोर दिसतं आहे. ते दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्या. आता आपला पुढचा प्रवास आपण करणार आहोत. पुन्हा एकदा आकाशात झेप घेत आपण आता कन्याकुमारीला जाणार आहोत. कन्याकुमारीचं जे छोटंसं बेट आहे जिथे स्वामी विवेकानंदांचं एक छोटंसं मठ आहे, ध्यान मंदिर आहे, त्या बेटावर आता आपण जाणार आहोत. वरून आपल्याला बेट दिसतं आहे, त्या बेटावरती आपण उतरणार आहोत. छोटंसं बेट आणि समोरच आपल्याला ध्यान मंदिर दिसतं आहे. ध्यान मंदिराच्या समोरच आपण उतरलेलो आहोत. ध्यान मंदिराची प्रतिमा डोळ्यासमोर आणा. किती सुंदर असं मंदिर आपल्याला डोळ्यांसमोर दिसतं आहे. त्या मंदिराच्या पायऱ्यांवरून आपण आता आत जाणार आहोत. एक एक पायरी आपण चढत आहोत. समुद्रामध्ये असलेलं बेट, आजूबाजूला सर्वत्र समुद्र, वाहणारा वारा, उसळणाऱ्या लाटा, लाटांचा आवाज आणि हे सर्व निसर्ग दृश्य निरीक्षण करत आपण एक एक पायरी चढत ध्यान मंदिराकडे जातो आहोत. ध्यान मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आपण आलेलो आहोत. ध्यान मंदिराच्या आत प्रवेश केला की सर्वत्र मंद दिव्याचा प्रकाश जाणवतो आहे. ओंकाराची सुंदर अशी प्रतिमा समोर, प्रकाशमय प्रतिमा समोर दिसते आहे. त्या प्रतिमेसमोर जाऊन आपण बसणार आहोत.
आपण पद्मासन घालून बसलेलो आहोत आपल्या कल्पनेत. फक्त कल्पना करायची आहे की आपण पद्मासन घातलेलं आहे आणि बसलेलो आहोत. आपल्या डोळ्यांसमोर ओंकाराची प्रतिमा दिसते आहे, तेजोमय ओंकार. फक्त ओंकाराचा प्रकाश त्या ध्यान मंदिरात आहे, बाकी सर्वत्र अंधार. पण ओंकार अतिशय उठून दिसतो आहे. ओंकाराचा मंद नाद आपल्याला ऐकू येतो आहे. आणि आता आपण ओंकार ध्यान करणार आहोत, ओंकार जप करणार आहोत. तोंडाने ओंकार जप करायचा आहे, डोळ्यांसमोर ओंकाराची प्रतिमा दिसते आहे आणि कानाने आपल्याला ओंकार ऐकू येतो आहे. थोडा वेळ आपण ओंकार ध्यान करणार आहोत.
सर्वत्र ओंकार, शरीर ओंकार मय, ध्यान मंदिराचं वातावरण ओंकार मय, डोळ्यांसमोर आपल्याला तेजोमय ओंकार दिसतो आहे, कानाने ओंकार ऐकू येतो आहे आणि आपण मनातल्या मनात ओंकार जप करतो आहोत। शांततेचा अनुभव घ्या, एक मिनिट, कुठल्याही सूचना नाही। शांततेचा अनुभव घ्या। आपल्या कल्पनेत आता आपण ध्यान मंदिरातून उठणार आहोत। उठण्याची इच्छा आपल्याला नाही आहे, पण तरी देखील आपण उठणार आहोत। पण उठण्यापूर्वी आता आपण मनातल्या मनात 21 वेळा आपलं जे आजचं वाक्य आहे, ॲफर्मेशन आहे, ते बोलणार आहोत। 21 वेळा मनातल्या मनात बोलायचं आहे, माझं जीवन आनंदमय आहे, माझं जीवन आनंदमय आहे। मनातल्या मनात हे वाक्य 21 वेळा बोलायचं आहे। माझं जीवन आनंदमय आहे असं 21 वेळा बोलून झाल्यानंतर आपण आपल्या कल्पनेत ध्यान मंदिरातून सावकाश हालचाली करत उठणार आहोत आणि पुन्हा आपण आता मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर आलेलो आहोत। एक एक पायरी आपण उतरत आहोत अशी कल्पना करा। आजूबाजूचं वातावरण अतिशय सुंदर, दूरवर पसरलेला समुद्र, उसळणाऱ्या लाटा, वाहणारा वारा, थंड हवा, खूप छान वातावरण। आता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत। पुन्हा एकदा मंदिराचं रूप आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घ्या आणि पुन्हा एकदा आपण आता एक उंच उडी घेऊन आकाशात झेपावणार आहोत। पुन्हा आता आपण आपल्या घराच्या दिशेने आपला प्रवास सुरू करणार आहोत। उडत उडत आपण आपल्या घराच्या वरती आलेलो आहोत। आपला परिसर, आपलं घर आपल्याला वरून दिसतं आहे, त्याचं निरीक्षण करा। ज्या खिडकीतून आपण बाहेर आलो होतो त्याच खिडकीतून आपण पुन्हा आत जायचं आहे। आपण आपल्या घराच्या आत आलेलो आहोत। घरात आपण थोडा वेळ उडत राहणार आहोत। आपल्या रूमचं, आपल्या खोलीचं निरीक्षण करायचं आहे आणि पुन्हा आता आपण
शवासनात आपल्या कल्पनेत झोपणार आहोत. शवासनाच्या स्थितीमध्ये आपण आहोत. आपण रूममध्ये आलेलो आहोत. आपल्या शरीराकडे लक्ष, श्वसनाकडे लक्ष द्यायचं आहे. श्वसन संथपणे सुरू आहे. श्वसनाच्या गतीकडे लक्ष द्या. श्वास येतोय जातोय, संथ श्वसन सुरू. श्वसनाकडून आपलं लक्ष शरीराकडे आणा. शरीराचा कुठला भाग जमिनीला स्पर्श करतो आहे तिकडे आपलं लक्ष केंद्रित करा. आपला डोक्याचा भाग, पाठीचा भाग, टाचा, तळहातांचा मागचा भाग जमिनीला स्पर्श करतो आहे. पुन्हा आता आपलं लक्ष आपल्या शरीराकडे, संपूर्ण शरीराकडे. आपण शवासनात झोपलेलो आहोत. आपण आपल्या रूममध्ये शवासनात झोपलेलो आहोत याची जाणीव करून घ्या. पायांची हालचाल करा. हातांच्या बोटांची हालचाल करा. पाय खाली ताणून घ्या. हात ताणून घ्या. पाय जवळ घ्यायचे आहेत. डोळे बंदच आहेत. हात जवळ घ्या. सावकाश एका कानीवर व्हा आणि उठून बसायचं आहे. मांडी घालून बसा. सावधान, जोपर्यंत तुम्हाला वाटेल डोळे बंद करून स्थिर बसून राहायचंय तोपर्यंत तुम्ही स्थिर बसून राहू शकता. जेव्हा तुम्हाला वाटेल आता डोळे उघडायचे आहेत तेव्हा डोळे उघडा. हरिओम.